नेवासा तालुक्यातील तरवडी ते नांदूर शिकारी साखळी क्रमांक 1/200 ग्रामीण मार्ग 190 हा रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण या प्रकल्पात घेण्यात आलाय. तरवडी ते नांदूर शिकारी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरून भाजीपाला, दूध संकलन, ऊस तसेच दैनंदिन वाहतूक होत असल्याने या रस्त्याला विशेष दर्जा प्राप्त करून नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष सहाय्याने या रस्त्याचे काम तातडीने सुरू केलंय. महाराष्ट्र राज्य रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत 20 लाख रुपये खर्च करून सुरू केलेल्या या रस्ता दुरुस्ती कामात ठेकेदाराकडून अंदाजपत्रकातील नियमावलींची पायमल्ली होताना दिसून येते. नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी जेतरोडी हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा सुरू आहे. येथील ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे, तर आपण माझ्या माग बघू शकतात जो खडक वापरलेला आहे तोही अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. रस्त्याचा मुरूम टाकण्यात आलेला आहे तो पण अतिशय येथील मागे चारे आहे तिथून आणून टाकण्यात आलेला आहे. आणि जी रस्त्याची रेकॉर्डली कागदपत्रे जी लांबी रुंदी असती ती पण लांबी रुंदी अतिशयही कमी आहे. तर याच्याकडे शासनाने आणि जे अधिकारी आहे कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रस्ता दुरुस्तीसाठी कमी दर्जाचे साहित्य वापरून खडीसाठी लागणारा दगड हा विहिरीचा वापरला असल्याने अ दर्जाचा दगड वापरणे अनिवार्य होते. तर त्याचबरोबर या कामासाठी वापरण्यात आलेला मुरुम मुळाचारी येथील मध्यभागातील 10 फुटाचे बोगस खोदकाम करून काढण्यात आलाय. या मुरुमाचे खोदकाम करताना पाटबंधारे खात्याची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृत खोदकाम करून निकृष्ट दर्जाचे रस्ता दुरुस्तीकरण सुरू आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर महाराष्ट्र शासनाने परवाना रद्द करून काळ्या यादीत टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तरोडी नांदूर रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टदार बाबा घोले यांनी आम्ही वेळोवेळी सूचना केल्या, अधिकाऱ्यांना कागदपत्रही दिले, पोस्टांनी दिले, काही ठिकाणी सूचना केल्या तरी ते म्हणतात यापेक्षा चांगला दगड मिळू शकत नाही हे डबर आणि रस्त्याची रुंदी खूप कमी घेतलेली. तसंच त्यांना वेळोवेळी सांगितलं परंतु त्यांनी यापूर्वी जे दगड वापरलं तो विहिरीचाच वापरला आहे आणि अत्यंत कमी दर्जाचा वापरलेला आहे तो अरुंद रोड आणि रुंदी कमी घेतलेली. त्यांना जर बोललं की हा दगड वापरू नका तर ते म्हणते यापेक्षा भारी दगड कुठून आणायचा, कारण खाणी सर्वच बंद आहेत, आम्ही कुठून आणणार आहे? तुम्ही आम्हाला सांगा खाणी कुठं चालू आहे. आम्हाला ते उलटे विचार कच्च्या डबराचं चालू आहे. बोला, पूर्वीही दगड असंच वापरला आणि आजही तेच वापरतात वारंवार सांगून देखील. ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यांना त्यावेळेस ते आमचं मनावर घेतच नाही काही, ते म्हणतात याच्यापेक्षा वेगळं काम काहीच होणार नाही. हा रोड 33 फुटाचा तहसीलदार साहेबने आखून दिल्या नियमाप्रमाणे हा रोड चुकीचा झालेला आहे आणि आमची बॉन्डी सक्सेस फिक्स दाखवून हा रोड सुरुवात झालेली आहे आणि अधिक 30 फूट रोड दाखवून दिल्याप्रमाणे 33 फूट त्याप्रमाणे हा रोड झालेला नाही. आमची बाजू फिक्स करून तिथून पुढं 10-15 फुटच रोड झालेले, बाकीचे 15 फूट दक्षिण बाजूनी उत्तर बाजूनी सोडलेले. या कामासाठी नियुक्त ठेकेदार हा अहमदनगर येथे राहत असून सुरू असलेल्या कामावर नियंत्रण नसल्याने संपूर्ण काम कमी दर्जाचं होतंय. ग्रामस्थांनी याबाबतीत सर्व पुरावे तरवडी ग्रामपंचायत कार्यालय तसेच ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष कामावर दाखवत लोकप्रतिनिधींच्या नजरेस आणून दिले. या सर्व प्रकारानंतर संबंधित ठेकेदाराला समजही देण्यात आली. या सर्व प्रकारानंतर संबंधित ठेकेदाराला समज देण्यात आली असली तरी ठेकेदारांनी रस्ता दुरुस्तीचे काम आहे तसेच पुढे चालू ठेवले. अशा प्रकारे रस्त्याचे काम झाल्यास भविष्यात हा रस्ता जास्त काळ टिकू शकणार नाही. शासनाच्या वतीने ज्या नियम व अटी घालून देण्यात आल्या आहे त्यापैकी काम मुदतीत व चांगल्या दर्जाचे पूर्ण करण्यात यावे. काम सुरू करण्यापूर्वी कामासाठी पुरेशी जागा सरकारी मालकीची असल्याची खात्री करून घेण्यात यावी. काम हे ज्या योजनेखाली मंजूर झाले आहे त्या योजनेबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे पालन करावे असं स्पष्ट केलं आहे. मात्र या कामामध्ये नियमांचे उल्लंघन केले गेले आहे याविषयी ठेकेदाराला विचारणा केली असता अरेरावीची भाषा सदर ठेकेदार वापरत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून सूचना कराव्यात आणि रस्ता उच्च प्रतीचा व्हावा अशी मागणी एकमुखाने केली आहे. राहुल कोळसे, SB 24 तास, नेवासे.